हे दृश्य आपण बघतोय. शिवाजी पार्क वरती ताफा आता पोहोचलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील. मनोज, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोहोचले शिवाजी पार्क वरती, पंतप्रधान मुंबईत दाखल झालेत का, ते कुठवर पोहोचलेले आहेत, ते शिवाजी पार्क वर कधी येणार आहेत? अगदी बरोबर आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या घरी आले होते आणि त्यानंतर थोडा वेळ थांबल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर बाहेर पडले, पण सोबतच राज ठाकरेसुद्धा घराबाहेर पडल्याचं पाहायला मिळते आहे. आणि थोड्याच वेळात जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे त्यांचंसुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे. आणि हे सगळेजणं सोबतच जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी आहे त्या ठिकाणी जातील, सावरकर स्मारक आहे त्या ठिकाणी जातील, त्यानंतर शक्तीस्थळावर पण जातील. पण अवघ्या काही मिनिटांमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंसुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यासाठीच हे जे तिन्ही नेते आहेत ते आता शिवाजी पार्क या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि जसा त्यांचा ताफा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जवळ येईल तसे हे सगळेजण नेते जे आहेत ते चैत्यभूमीवर जातील आणि सोबतच पुन्हा सावरकर स्मारक आणि शक्तीस्थळ जे बाळासाहेब ठाकरे यांचं शक्तीस्थळ आहे त्या ठिकाणी येतील. निश्चित मनोज, दृश्यांमध्ये आपण बघतोय की एक कडून गाड्यांचा ताफा आता शिवाजी पार्क वरती दाखल होतोय. राज ठाकरे देखील इथं पोहोचलेत का, गाड्या दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांची गाडी पुढे गेली, मागे उपमुख्यमंत्र्यांची होती, ही तिसरी गाडी कुणाची आहे? अगदी बरोबर आहे. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बाहेर निघाली, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी निघाली आणि अवघ्या काही सेकंदातच स्वतः राज ठाकरेसुद्धा गाडीतून बाहेर पडलेले पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच हे तिन्ही जे नेते आहेत ते जे शिवाजी पार्क या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळते आहे. निश्चित मनोज, आपण बघतोय की बघता बघता लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा आता जवळ येऊन ठेपलेला आहे आणि त्या अनुषंगानं ही शेवटची सभा म्हणायला हवी या प्रचारातली, महाराष्ट्रातली 2024 मधली. त्यामुळे कोणकोणत्या मुद्द्यांना हात घातला जातो पंतप्रधान मोदींकडून, राज ठाकरेंकडून, हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.